अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन करून न घेणाऱ्या शाळांना संच मान्यता मिळणार नाही अशी स्पष्ट भूमिका जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आर एस मोगल यांनी घेतली आहे. शाळांमधील बोगस विद्यार्थी संख्या तपासण्यासाठी राज्य शासनानं पटपडताळणी मोहीम राबवली होती. त्यानंतर अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त असल्याचं दिसून आलंय. या शिक्षकांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि खासगी संस्था चालकांनी या शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार दिल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शिक्षकांना रुजू करून न घेणाऱ्या शाळांवर काय कारवाई करणार अशी विचारणा केली असता शिक्षण अधिकारी आर एस मोगल यांनी अशा शाळांना त्या रिक्त पदासाठी संच मान्यता मिळणार नाही असं स्पष्ट केलं. त्यामुळे संच मान्यतेसाठी आलेल्या शाळांची अडचण आता होणार आहे. संच मान्यतेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे अक्रू वाघमारे शाळेत शिबिर भरवण्यात आलं. आज पहिल्याच दिवशी 100 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आर एस मोगल, शिक्षण विस्तार अधिकारी सोफी लईक, वरिष्ठ सहाय्यक देवकाते, वसीम खान, सत्तार पठाण यांनी प्रस्तावाची पडताळणी करून संच मान्यता दिली. आज औरंगाबाद जिल्ह्यातील निवासी एक या विभागातील शाळांच्या संच मान्यता देण्याचं काम सुरू केलेलं आहे. आतापर्यंत 10 शाळांना संच मान्यता आम्ही इश्यू केलेल्या आहेत. दिवसभरामध्ये जवळपास 100 शाळांच्या संच मान्यता आज आम्हाला इश्यू करायच्या आहेत. जे आज युआरसीवनमधील शिक्षक येणार नाहीत संच मान्यता घेण्यासाठी, त्यांच्या संच मान्यता नंतर संच मान्यता कॅम्प झाल्यानंतरच देण्यात येतील आणि ती तपासून देण्यात येईल. अतिरिक्त शिक्षक ज्या शाळेमध्ये पाठवलेले आहे त्या शाळेने जर अतिरिक्त शिक्षक जॉईन करून घेतलेले नसतील तर त्या शाळेचं एक पद किंवा जेवढे शिक्षक पाठवले असतील तेवढं पद कमी करूनच संच मान्यता त्यांना अदा करण्यात येणार आहे.